नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी पाहणार आहोत एका दिमागदार अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याची. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे माजी सभापती माननीय श्री कुंदन काका साखला यांच्या वतीने ज्येष्ठ व श्रेष्ठ मातृपितृतुल्यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे व अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव उचाळे, डॉक्टर भास्करराव शिरोळे, तसेच जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात 1000 ज्येष्ठ महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम घुलप यांनी. पाहूया. बाबासाहेब भंडारी स्वर्गीय सुरळ सर, त्या ठिकाणी आवारी असतील आमचे जावळ असलेले पप्पू मते. ही कुटुंब आमची नात्यासंबंधातली कुटुंब. जेव्हा ते आवारीच्या रांधे गावाला त्या ठिकाणी त्यांची कन्या आमच्या मामांना सोन दिली चाळकांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. कार्यक्रम बराच वेळ थांबला का तर काका आले नाही. बाबा शेतकडे आलं तर काका हजर आहे. आमच्याकडे ही मंडळी आली तर काका त्यांच्या समजत येतात. म्हणून हे गुड मला मगाशी आता त्यांच्या चिरंजीव आणि सागरने या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं. आई आणि आम्हाला थोडीशी खंत आहे की काका आमच्या वाटेला कमी आले. आमचे अशोक शेठ, विनोद शेठ इथं आहेत. एका छोट्या समाजातला माणूस बहुसंख्य समाजाने सार्वजनिक निवडणुकीत निवडून द्यायचं ही काही सोपी गोष्ट नाही. काकांनी आपलं आयुष्य सगळ्या समाजाबरोबर सुखदुःखाच्या निमित्तानं त्या ठिकाणी घालवलं आणि एक समाजाचा एक घटक बनवून राहिले. आमच्यापर्यंत त्यांनी प्रेम फेरले याचा अर्थ काकांना ते माणूसप्रेमी आहे. आणि म्हणून सातत्यानं अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या मध्ये काका भेटत राहिले. वयामध्ये अंतर आहे परंतु मैत्री कधीच झाली, कारण त्या मुलांनी सांगितलं की काका आमचे वडील आहेत आणि मित्र पण आहेत. आणि म्हणजे सारा जन्म त्या काकांना. आज काकांनी आपला हा कार्यक्रम घेत असताना नुसता आपला गौरव होण्याच्या पेक्षा आपल्या बरोबरीनं पंचकृषीतल्या या सगळ्या वृद्ध माता पित्यांचा सुद्धा गौरव व्हावा ही अत्यंत उचित आणि चांगल्या प्रकारची गौरवास्पद अशी गोष्ट आहे. मला जे अशोक म्हणले का कोण काकांना म्हणून एवढ्या वयाचे झाले. खरं आहे आम्ही सगळेजण आलो, प्रत्येक जण येतोय तर काका त्याला कडकडून भेटतात. आजही हा तेवढाच कणखरा आहे. आणि म्हणून हे असे एक संस्थांमध्ये राहील, माणसांच्या प्रश्नांशी निगडीत राहील, तेव्हा त्यांना आरोग्यदायी आयुष्य परमेश्वर देणार आहे. तुझी जवळून पाहिली आई आणि वडील डोळ्यात असून आणून सांगतात, साहेब माझा मुलगा खूप शिकला, तो मुंबईला नोकरीला आहे, त्याला 2 लाख रुपये महिन्याला पगार. पण जी आई हे डोळ्यामध्ये अश्रू आणून सांगते ती आई मात्र त्याच ठिकाणी त्याच झोपडीमध्ये आजही त्याच परिस्थितीत राहते. ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना नाकारता येत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे नातेवाईक येतील, त्यातही काही ज्येष्ठ श्रेष्ठ असतील त्यांचाही करावा आणि ही मानसिकता ठेवून या ठिकाणी त्यांचाही करा. सांगायला मला गर्व वाटतो की मी 71 आहे, पण माझा पुतण्या 78 आहे. माझा पुतण्या या ठिकाणी 78 वर्षाचा आहे. आणि त्याचा खऱ्या तो एक मोठा आजार तो उठला त्याचं अभिष्ट चिंतन हवं ही भावनाही त्या ठिकाणी ठेवली. माझे बंधू या, माझे सगळे नातेवाईक या ठिकाणी आहेत. आमचे बापूजी आहेत, त्यांना एका कार्यक्रमाला जायचं होतं.
तेव्हा माझ्या व्यायाने तिकडे बोलवले, आज धोंड्याचा कार्यक्रम आहे. म्हणलं बापूजी तुम्ही धोंड्याचा कार्यक्रम भले पुढे मागे करा, परंतु हा एक आमच्या आमच्या ह्या ज्येष्ठांचा सोहळा पाहिला तुम्ही इथे या. बापूजींनी ते मान्य केलं. बापूजी तुम्हालाही मनापासून आज धन्यवाद देतो. मी जास्त बोलणार नाही, निश्चित स्वरूपात एवढंच सांगेन की ही ही जी ही शिबिर मंडळी जी आली यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक प्रत्येकाने एकल्या आपल्या गावात जरी अशा प्रकारचा अभित्य चिंतन सोहळाच्या ज्येष्ठांचा ठेवला किंवा आपल्या परिवाराचा ठेवला तरी निश्चित स्वरूपात आजच्या या अभित्य चिंतन सोहळ्याचं सार्थक झालं असं मी समजेल. हरकतने आपण सगळेजण आलात, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहायला आम्हाला साथ केली, माझ्या मित्र परिवाराने साथ केली, माझ्या नातेवाईकाने साथ केली, माझ्या मुलांनी साथ केली, सगळ्यांचं मनापासून कौतुक करून आभारी मानतो. आणि मी माझे त्याचप्रमाणे श्री साकला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठ्यापणात हा कार्यक्रम एक आनंदाचा सोहळा म्हणूनच याच्याकडे पाहावा लागेल. मला असं वाटतं की अण्णांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम करत असताना अमृत महोत्सवाच्या एका विषयाकडे पाहिल्यानंतर जेव्हा ज्यांचा ज्यांचा आता इथे सत्कार झाला ते जेव्हा मागे वळून पाहत असतील तेव्हा त्याच्या लक्षात येईल की अरे मी 75 माझे पूर्ण झाले आणि आज माझा सार्वजनिक ठिकाणी माझा सत्कार सोहळा होतो. ज्या पद्धतीनं आपल्या गावातला जलशिवाराच्या माध्यमातून टँकरमुक्त गाव झालं म्हणजे जसं आनंद विषयमध्ये प्रथम क्रमांकाचे मार्क मिळाले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात तो चमकला की जसा गावाला आनंद होतो तसा आजच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला. सन्मान करण्यात आला सर्व मान्यवर व्यक्ती बंधू भगणी विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर व्यक्ती बंधूने आणि समस्त ग्रामस्थ अळकोटी यांनी हा स्तुत्य उपक्रम जो आयोजित केलेला आहे मी त्यांना धन्यवाद देतो. आणि कुंदन काकाच्याही भावी कार्याला भावी आयुष्याला शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये ज्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं त्या सर्वांच्या भावी कार्याला भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांची शताब्दी साजरी करावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. मी आधी काही बोलत नाही, फक्त कुंगन कथेच्या बाबतीमध्ये आता मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो, मध्ये निमंत्रण द्यायला 2 वेळा लागले. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आताही त्यांच्या मुलांनी इथं वर्णन केलं, ही सगळी माणसं जी पळत आहेत नुसतं अळकोटेमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगामध्ये जी माणसं सगळी पळत आहेत पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना चैन नाही. पळा 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 कोण पळे कोणाच्या पुढे स्पर्ध लागलं. जन्माला येताना तो काय आणतो का? काहीच नाही. जाताना काय घेऊन जातो का? काहीच नाही. येतो रिका महाताने, जातो रिका महाताने, पण पळताना मात्र थांबत नाही. आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणी थांबतच नाही. का पळतात? जर येतो रिका महाताने, जातो रिका महाताने पळतो का? त्याला आनंद हवा, आनंद. पण तो आनंद शोधतो बाहेर. आणि कुंदन काकांना समजलं की आनंद हा बाहेर नाही, तो आपल्या हातून मिळतो आणि तो सेवेतून मिळतो. सेवेमध्ये जनसेवा, मानव सेवा ही माधव सेवा आहे हे कुंदन काकांना कळलं. म्हणून आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे ते हे. दुसरं, सेवा करताना ज्यांनी सेवा करायची त्यांच्यामध्ये काही गुण असायला लागतात जे माने साहेबांनी कुंदन काकाच्या वरती सांगितलं. ज्यांनी सेवा करायची समाजाची आता चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, शुद्ध आचार असले पाहिजे,
शुद्ध विचार असला पाहिजे, जीवन निष्कलंक असलं पाहिजे. जीवनात दाग लागले ना दाग, अरे एअर कंडिशन मध्ये सुद्धा झोपेचा वाडा घेऊन झोपावं लागतं दाग लागल्यानंतर. तर झोप लागत नाही, झोप येऊ देत नाही ते दाग बेचैन करतात माणसांना. इतरांना ते दाग माहीत नसतात काय काय लागले. ज्यांच्या जीवनात दाग लागतात त्यांना कळतं, त्यांना माहीत असतं की आपल्या जीवनात काय काय दाग लागले. आणि मग झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं. ते कुंदन काकाच्या जीवनातून आपण शिकलं पाहिजे. दे दाग जीवन शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडासा त्याग. आता कुंदन काकांचा विचार जर केला तर त्यांच्या बरोबरीने आणखी श्रीमंत माणसं काय कमी असतात समाजामध्ये? लखपती आणि करोडपती कमी? पण त्यांच्या विचारात हे विचार का नाही आले की अशा ज्या सामान्य माणसं आहेत यांचा शता 75 आपण साजरी केलं पाहिजे, अशा करोडपती आणि लखपती काही कमी नाही. त्यांच्या मनात का येत नाही? त्याला कारण ते आत्मध्यासावं लागतं, ते आत्मध्यासावं लागतं तर येतं. हे आपल्याला शिकलं पाहिजे. असे कार्यक्रम पैशावाले खूप करतात पण पैसे आलेल्याने हा कार्यक्रम करून त्याला एवढं भेटायचं नाही जेवढं कुंदन काका करतात त्याला भेटेल. ज्यांच्याकडे करोडो रुपये ते याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करतील पण कुंदन काकाच्या ह्या कार्यक्रमाला भेटेल का आहे? तर कुंदन काकाचं शुद्ध आचार आहे, शुद्ध विचार आहे, जीवन निष्ठाग आहे, त्याग हरे दाण्याने भरलं शेतीत ज्वारी बाजरी मक्याची कणस ही दाण्याने भरलेले कणस तुम्हाला दिसतात पण कधी दिसतात? एका दाण्याला आधी त्याग करावा लागतो. ते कुंदन काकाच्या जीवनातून शिकलं पाहिजे त्याग. एक दाणा स्वतःला गाडून घेतो आधी जमिनीत तेव्हा कोणी जीवन दिसतो. त्याने गाडूनच घेतलं नाही तर कणसा कसे दिसणार? बरेच दाणे असेल काय होतं काम गाडून घ्यायचं, पा जमीन गाडून घ्यायचं, आपल्याला तर राहायला माळी आहे, फिरायला गाडी आहे, आपण का गाडून घ्यायचं? असे बरेच जाणं विचार करतात का गाडून घ्यायचं. पण त्यांना हे माहीत नाही जे जाणे गाडून घेत नाही, जे जाणे जमिनीत जात नाही ते जाणे पिठाच्या गिरणीत जातात, भरडतात आणि पीठ होऊन जातं. त्यांचं जमिनीत नाही गेले, गिरणीत गेले, पीठ झालं सगळं. हे कुंदन काकांना समजलं म्हणून मी अधिकला बोलता पुन्हा एकदा त्यांचा इथे अभिष्टचिंतन सोहळा त्याच्यामध्ये जो सन्मान करण्यात आला त्या सर्वांच्या भावी कार्याला भावी वर्षाला मी शुभेच्छा देतो. आणि कुंदन काका सातवा मित्र परिवार, कुंदन काका सातवा मित्र परिवार अळकुट परिवार आणि त्यांचे सपोर्ट नाही जशा तर सरपंच साहेब त्यांचे सर्व सहकार या सगळ्यांच्या सहकार्यातून उभा राहतो. सगळ्यांचा हातभार तेव्हा या सगळ्यांनी हातभार लावलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आधीच ना बोलतो इथे थांबतो. जय हिंद.